नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कोकोनट बिस्किट कसे करायचे ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. कोकोनट बिस्किट करण्यासाठी मी इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे, मैदा चाळून घेतलेला आहे. 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेले, 1 कप पिठीसाखर घेतलेली, 100 ग्रॅम बटर घेतलेले आणि गरजेनुसार दूध लागणार आहे. 1/2 चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. आता एक बाउलमध्ये मी बटर काढून घेते. आता आपल्याला पिठी साखर काढून घ्यायची आहे. आणि बेकिंग पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचे. आपल्याला बटर पिठी साखर 4 ते 5 मिनटं चांगली फेटून घ्यायची आहे. तुम्ही हातानेसुद्धा फेटून घेऊ शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. आपल्याला एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. मी 4 ते 5 मिनटं चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालूया. आता मैदा घालूया. मैदा आपण थोडा थोडा करून घालायचा आहे. छान एकत्र करून घेऊया. आता मी राहिलेला सगळा मैदा घालून घेते आणि हाताने आता मी चांगलं पीठ मळून घेणार आहे. एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जास्त जोर लावायचा नाही आहे, अगदी हलक्या हाताने मळायचं आहे. आणि पीठ मळताना जर गरज असेल तरच आपण दुधाचा वापर करणार आहे. जर गरज नसेल, दूध नाही वापरलं तरीही चालतं. आता मी थोडंसं दूध घालणार आहे. आधी मी 2 चमचे दूध घालणार आहे. जर गरज लागली तर मी अजून दूध वापरणार आहे. अजून दूध वापरणार आहे मी. अजून 2 चमचे दूध घेते. आणि छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप छान बिस्किटं होतात ही. बिस्किटासाठी आपलं पीठ तयार करून झालेलं आहे. आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही. आणि अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. मी मळून घेतलेलं आहे. आता मी 5 मिनटं पीठ असंच ठेवून देणार आहे आणि 5 मिनटानंतर आपण त्याची बिस्किटं तयार करून घेऊयात. पीठ भिजवायला मला 4 चमचे दूध लागलेले. जर तुम्हाला दूध न वापरताच पिठाचा गोळा तयार होत असेल तर दूध नाही वापरलं तरीही चालतं. आणि जर पिठाचा गोळा तयार होत नसेल तरच आपल्याला आपल्या गरजेनुसार दूध वापरायचे. आता मी 5 मिनटासाठी हे ठेवून देते. मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मीठ ठेवलेले. हे मीठ मी कायम बिस्किट किंवा केक करण्यासाठी वापरते. आणि त्यावर एक वाटी ठेवली. तुम्ही स्टँडसुद्धा ठेवू शकता. आणि आता झाकण ठेवून आपण कढई चांगली तापून देणार आहे. कढई आपली तापती आहे तोपर्यंत आपण बिस्किटं तयार करून घेऊया. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे. 5 मिनटं झालेली आहे. आता आपण बिस्किट तयार करूया. मी त्यासाठी एका स्टीलच्या ताटाला तूप लावून घेतलेले आणि थोडं डेसिकेटेड कोकोनट घेतलेले. आताला आपल्या हाताला तेल लावायची काही गरज नाही आहे. आपण बटर घातलेले त्यामुळे
पीठ हाताला चिटकत नाही. आपल्याला ज्या आकाराची बिस्किटं तयार करायची त्या आकाराची आपण करू शकतो. मी गोल आकाराची बिस्किटं तयार करून घेणार आहे. आता आपण एका साईडला डेसिकेटेड कोकोनट लावायचं आहे आणि हे बिस्किट ताटावर काढून ठेवते मी. ह्याच पद्धतीने मी राहिलेली सगळी बिस्किटं तयार करून घेणार आहे. तुम्हाला अजून एक बिस्किट करून दाखवते मी. थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे आणि एका साईडला डेसिकेटेड कोकोनट लावून घ्यायचं आहे आणि काढून ठेवायचं आहे. ह्याच पद्धतीने मी सगळी तयार करून घेणार आहे बिस्किटं. आपली बिस्किटं तयार करून झालेली आहेत. मी राहिलेली बिस्किटं पण ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. कढई गरम करायला ठेवलेली होती. कढई चांगली गरम झालेली आहे. आता आपण हे ताट कढईमध्ये ठेवूया. सावकाश ठेवायचं आहे. कढई गरम आहे. आता आपण झाकण ठेवून साधारण 17 ते 18 मिनटासाठी बिस्किट बेक करून घ्यायचे आणि मध्ये एकदा चेक पण करायचे. साधारण 20 मिनटं झालेली आहेत. आपण बिस्किट चेक करूयात. बिस्किटं तयार करून झालेली आहेत. ती काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. ह्याच पद्धतीने मी राहिलेली सगळी बिस्किटं तयार करून घेणार आहे. बाकीची सगळी बिस्किटं मी तयार करून घेतलेली. ही पण मी बेक करून घेणार आहे. आपली सगळी बिस्किटं तयार करून झालेली आहेत. बिस्किटं खूप छान झालेली आहेत. तुम्ही नक्की करून पहा. हे पहा, एकदम छान झालीत बिस्किटं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.